कोरोनाच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये मजूर आणि गरिबांचे हाल होत असतानाच महाराष्ट्रातील अनेक संघटना या गरजूंसाठी समोर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशा या काळामध्ये बजाज ऑटो कंपनीने सुद्धा गरजूंना अन्न पाकिट देण्याचा निर्धार केलाय. शासनाला 100 कोटी रुपये त्यांनी ते या कोरोनाच्या आपदा परिस्थितीत दिलेले, त्याचाच एक भाग म्हणून बजाज कंपनीने ग्रामीण विभागातील ज्यांच्या घरी अन्न बनत नाही अशा खूप गरजू लोकांच्या घरी त्यांनी घरपोच अन्न अशी व्यवस्था केलेली आहे. आज आम्ही त्यांनी पाठवलेली खिचडी ही उत्तम क्वालिटीची खिचडी आज आम्ही या सोलेगावमधील झोपडपट्टी या परिसरामध्ये वितरित करण्यात आलेले आहोत. तर आम्ही सर्वजण गावकरी आणि हे सगळे ज्यांना खिचडी मिळेल त्यांच्याकडून आम्ही बजाज कंपनीचं